आपण फक्त मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अवैध पार्किंग दंडशुल्क कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 10,000 सध्या दंड लागू करण्यात आलेला आहे, मात्र 10,000 दंड हा 1,000 होणार असल्याचं कळत आहे. मुंबई मनपा आज यासंदर्भातली अधिकृत घोषणा करणार असल्याचं कळत आहे. मुंबईत अवैध पार्किंग केल्यास 10,000 दंडाची तरतूद करण्यात आलेली होती. जुलै 2019 पासून 10,000 दंड सुद्धा वसूल केला जात होता, मात्र पार्किंग ऑथॉरिटीने हा दंड बेकायदा ठरवलेला आहे आणि अखेर हा 10,000 दंड 1,000 करणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईकरांनी याबाबत मोठ्या प्रमाणात खरं तर आवाज उठवला होता, कारण कोणतीही पार्किंग सुविधा मुंबईमध्ये नसताना अशा प्रकारे दंड, इतक्या मोठ्या रकमेचा दंड का वसूल केला जातो, हा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि आता सध्या मुंबईकरांना याबाबतीत दिलासा मिळणार असल्याचं कळत आहे. हा अवैध पार्किंग दंड शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. 10,000 हा दंड 1,000 होणार आहे. पार्किंग ऑथॉरिटीनं हा दंड बेकायदा ठरवलेला आहे. खरं तर मुंबईमध्ये पार्किंगच्या कोणत्याही सुविधा नसताना अशा प्रकारे पार्किंगसाठी, अवैध पार्किंगसाठी 10,000 रुपये दंड हा मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारा ठरला होता, मात्र आता हा दंड 10,000 वरून 1,000 होणार असल्यामुळे मुंबईकरांना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे. 10,000 दंड जुलै 2019 पासून हा दंड वसूल केला जात होता, मात्र आता पार्किंग ऑथॉरिटीनं दंड बेकायदा ठरवलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना हा चांगलाच दिलासा मिळालेला आहे. मुंबईकरांमध्ये तितक्याशा पार्किंगच्या जागा अवेलेबल नाही आहेत. पालिकेने त्या पार्किंगच्या जागा आधी अवेलेबल करून द्याव्यात, उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यानंतरच अशा प्रकारे दंड वसूल करावा अशी मागणी खरं तर सर्वसामान्य मुंबईकर करत होते. त्याविरोधात मुंबईकरांनी आवाज सुद्धा उठवला होता, मात्र आता मुंबई मनपा यासंदर्भातली आज अधिकृत घोषणा करणार असल्याचं कळतंय. हा 10,000 दंड आता 1,000 रुपये करण्यात येणार आहे असं जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांना, सर्वसामान्य मुंबईकरांना याबाबत चांगला दिलासा मिळणार आहे. पार्किंग ऑथॉरिटीकडे या संदर्भातली मुंबईकरांनी तक्रार सुद्धा केली होती. हा दंड अधिक रकमेचा असल्याचं बोललं जात होतं आणि हा बेकायदा असल्याचं सुद्धा बोललं जात होतं, मात्र या अवैध दंडाविरोधात आता मुंबईकरांनी आवाज उठवल्यानंतर याचे पुनर्विचार केला गेला आणि हा 10,000 दंड आता 1,000 रुपयावर येणार असल्याचं स्पष्ट होतं. आज मनपामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.